नो स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करत आहे नवीन काही न्यूज असेल भरतीसंबंधी तरी ती आपण ती उपलब्ध करत असतो आपल्या चॅनलवरती आजची जी न्यूज आहे त्याच्यामध्ये तलाट्यासह वन विभागातसुद्धा आता भरती होणार आहे तलाट्यावरची भरतीची जी बंदी होती ती उठलेली आहे आणि सोबतच वन विभागामध्ये सुद्धा भरती होणार आहे त्याचप्रमाणे एस टी चालक वाहक हे जे आहे आता लिपिकपर्यंत जाणार आहे लिपिकपर्यंत यांची भरती होणार आहे तर बघा राज्यात बहात्तर हजार पदांची भरती करण्याची घोषणा सरकारनं केल्यानंतर आता शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या अनुषंगानं आवश्यक पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी विविध विभागातील महत्त्वाच्या शेवेची निगडीत पदभरतीच मान्यता दिली असून त्यात वन विभागातील काही पदे आहे आणि महसूलमधील तलाठी हे पद भरण्यास मान्यता दिलेली आहे बऱ्याच दिवसाची जी आहे तलाठी भरती ही रडकडलेली होती आणि आता जी आहे सरकारने याला मान्यता दिलेली आहे वन विभाग त्याचप्रमाणे महसूल विभागमधलं तलाठीपद शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी त्यांना अत्यावश्यक नागरी सुविधा व ग्रामीण भागात आवश्यक त्या पायाभूत सुविधाच्या अनुषंगानं वित्त विभागाच्या सोळा मे दोन हजार अठराच्या शासन निर्णयामुळे विविध विभागातील जे आहे महत्वाच्या सेवेशी निगडीत असलेल्या काही पदांच्या भरतीवर निर्बंध उठवण्यात येऊन जुन्या आकृती निबंधानुसार या पदांमधील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त असलेल्या पदांच्या शंभर टक्के पद भरण्यास मुभा देण्यात आलेल्या आहे म्हणजे पूर्णच भरती होणाऱ्या शंभर टक्के पद भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे याच दृष्टिकोनातून आता वन विभागातील सहाय्यक वनरक्षक वनक्षेत्रपाल वनरक्षक वर तसेच महसूल विभागातील तलाठी हे पद भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर ही संपूर्ण जी बातमी आहे एक चांगल्या प्रकारची बातमी आहे आणि तलाट्याकरिता जी आता लवकरच आपल्याला जाहिरात दिसायला मिळतील त्याचप्रमाणे जे आहे वन सुद्धा ही भरती होणार आहे तर आजच्या सेशनमध्ये इतकंच व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे ते जाऊन सविस्तर तुम्ही वाचू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र